आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उर्वशी मामींच्या स्वभावाप्रमाणे त्या वागल्या. आता आपण आपल्या स्वभावाप्रमाणे सगळं विसरून जाऊया ना. वय वय वय, समजून लगेच विसरून जाऊया. जेवढं चांगलं घडतंय तेवढंच ध्यानात ठेवायचं. बरं अक्षरा, एवढं समजे इथं झालंय हे शरवलीला कळवलंच का? थांब, मी फोन करतो तिला. शर्वरी, ऐकलंस काय? ताईनं लग्नाला होकार दिला. आता लाव फटाकडे. हा उर्रे, बघ ताई आई, बघ. अग शर्वरी, इथं आहे ना मोठा राडा झाला बघ. मामीनं आधीच गुण उधळलेलं, मग मी तिला माफी मागायला लावली. तिनं अक्षराची माफी बी मागितली आणि शपथ बी मागे घेतली. आणि शर्वरी, आईनं तर लग्नाचा मुहूर्त बी काढायला सुरुवात केली आहे. आता तुझी ताई लवकरच इकडे राहायला येणार आहे. तिला सारखं सारखं फोन करून त्रास द्यायचा नाही, कळलं का? तुमचं जे काय असेल ते तिकडं तिकडं सांभाळायचं. हा ए, तिथनंच काय व्हावा म्हणायलीस? घरला ये की लवकर. अक्षरा, अगं काय झालं? काही नाही. मग तुझं डोळं का पाण्यानं भरलं आहे? छोटे मालक, आपलं लग्न झाल्यावर शरू एकदम एकटी पडेल. अक्षरा, काय बी काळजी करू नकोस, तिचं बी समजं भारीच होईल. खरंच चुकलं माझं, घोर अपराध झाला. मी चुकले, खरंच मी खूप चुकले. या घरची सून व्हायला तूच लायक आहेस. मी तुला घातलेली शपथ सुटली. आता तू म्हणलीस तरच या घरात राहीन, नाहीतर नाही राहणार. डोकं फिरलं का तुझं? काय करायलीस हे? हा, कशाला तमाशा करतेस? हे सगळं झालंय का नाही, हे तुझ्यामुळं झालंय. तुझ्यामुळंच त्या अक्षरा या घरात येणार सून म्हणून आपल्या डोक्यावर बसाया. आता ह्याच्या पुढं प्रत्येक हिशोबात ती लक्ष देणार. मग आपल्या त्यात काय धुरा देणेकरांची देणी आहेत का नाही? आता माझ्याच बोकांडी राहणार कायम. झालं, तुम्ही आता मलाच बोलणार. पंक्तीला बसली वराडी मंडळी आणि वाघाच्या लग्नाला बोकडाचा बळी. समजेस की आता मीच दिसणार? हळू बोल ना. हळू काय बोल? इतक्या वर्षात कारभार पण तुम्हाला हातात घेता नाही आला. तुमच्या नाकर्तेपणामुळे आपल्यावर ही वेळ आलीये. अरे तुला दोष देत नाही मी, तुला दुसऱ्या लावत नाही. लगेच तमाशा करा नकोस. ऐक, तुला सवय आहे का नाही, साय खायला गेल्यावर दूध तापलंय का उकळतंय का ते न बघता डायरेक्ट भांड्यात तोंड घालतेस का नाही? ती बंद कर आता. एवढ्यांदा तोंडावर पडलीस ना, झालं तेवढं पास झालंय. पास कर आता आणि सर सगळं. तुम्हाला नाही सरता येईल, पर मी नाही सरणार. नाही त्या अक्षराचा वचपा काढला ना, तर नावाची उर्वशी नाही. गुरुजी, मुहूर्त अगदी 52 कशी सोन्यासारखा काढा बर का. अहो सूर्यवंशींच्या घरातलं लगीन आहे. अरे वा, सुंदरच्या लग्नाचा मुहूर्त करताय वाटत.
तू मस्ती चालत नसेल तर जाते मी. बस गौरू अशी बस. तू हसत हसत आलीस ना तवाच तुझ्या मनात काय हाय ते ओळखलं आम्ही. गुरुजी तुम्ही सांगा मुहूर्ताच. वहिनी साहेब दोन तीन मुहूर्त आहेत. येत्या चार दिवसात गोरज मुहूर्त आहे, पुढच्या 15 दिवसात एक, आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक मुहूर्त आहे. वहिनी साहेब कुठलाही मुहूर्त साधायला हरकत नाही. या या तुमच्याच लग्नाचं मुहूर्त काढणं चाललंय. गुरुजी या आमच्या होणाऱ्या सुनबाई अक्षरा. गुरुजी नमस्कार करते. सुंदर अरे जोडीनं पाया पडावा आता. सुखी रा. ए थांबा थांबा एक मिनिट, मला तुमच्या दोघांचा फोटो काढायचा आहे. या लग्नाच्या समध्या आठवणी मला जपवून ठेवायचे. पाया पडताना पोहोच द्या आणि इकडे बघा बर का. हा शी मस्त. आता या फोटोचं मी नाव बीट ठेवणार आहे मुहूर्त मेड. छान बरं का उर्वशी छान. लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे अगदी. गुरुजींनी तीन चार मुहूर्त सुचवले. एक लगेचच गोरज मुहूर्त आहे, एक 15 दिवसांनी आहे, आणि एक एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. आता कुठला मुहूर्त धरायचा अक्षरा तूच सांग बघू. मॅडम कुठलं बी नग. सुंदर आई आपण अशी लगेच लगीन काही नको करूया. म्हणजे आधी आपण शर्वरीचा विचार करूया ना. आता इतके दिवस गुडघ्याला बाशिंग बांधून फिरलास, आता अंतावर माशी शिंकली वय. काय गा अक्षरा.